पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 28 डिसेंबरला 2 तासाचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आले. नक्की काय बदलेत ते जाणून घेऊयात. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्ते विकास महामंडळाकडून काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर ब्लॉक केला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या 2 मार्गिका बंद करण्यात येणार असून एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ओव्हरहेड ग्रँटी स्ट्रक्चरवर फलके बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिका बंद करून एकाच मार्गावरून वाहने जाऊ दिली जाणार आहेत. या नियोजित वेळेस सर्व अवजड व मालवाहतूक वाहनांना प्रवास करता येणार नाहीये. केवळ हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहनांनाच या मार्गिकेवरून संत गतीने जाता येणार आहे. महामंडळाकडून करण्यात येत असलेल्या या कामामुळे अवजड वाहने 56.100 येथे थांबवण्यात येणार आहेत. फक्त हलक्या वाहनांना पुढे जाण्यास मुभा असणार आहे. या नियोजनासाठी महामार्ग पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती महामार्ग सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक संजय सस्ते यांनी दिली. तसेच उद्या 2 तास वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने वाहन चालकांनी पोलिसांना सहकार्य करावं असंही आवाहन पोलिसांनी केले. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.